आज मस्त वांग्याचं भरीत होणार आहे. तरी तर मिरच्या भुजून तयार आहे ठेचा करण्यासाठी आणि इथं वांगे भुजले जात आहे. आणि मम्मीने इथं सामान काढून ठेवलं आहे भरीत बनवण्याकरता. या आपल्या भरताच्या मिरच्या भुजल्या गेल्या आहे छानपैकी आणि आता त्याला मम्मी ठेचा करण्यासाठी घेते. मस्त खलबत त्यात कुठून झणझण ठेचा बनणार आहे. आता त्यात थोडेसे लसूण कुटून घ्यावे. भरताचे वांगे पण बऱ्यापैकी आता भुजून झालेले आहे. हे बघा छानसे भुजले गेलेले आहे ते. इतर ठेचा पण आता कुटून तयार झालेला आहे. वांगे पण झालेले आहे तयार. आता मम्मी गॅस बंद करते. भरताचे वांगे तयार झाले आता ऑलमोस्ट. मम्मीने छानसा ठेचा बारीक कुटून घेतलेला आहे बघा. मिरच्या खूप तिखट आहे या. मी वांग्याच्या भरतात टाकायला कांदे कापते. अगदी शॉर्टकट रेसिपी ही. फारसा टाइम लागत नाही या रेसिपी तयार करायला. तुम्ही हे डब्याला पण देऊ शकता किंवा झटपट पाहुणे आले तेव्हा पण बनवू शकता. तर हे कांदे मम्मी आता बारीक चिरून घेत आहे. तुम्ही कांद्याच्या ऐवजी कांद्याची पात पण घालू शकता. खूप छान लागते ती आणि दिसायला पण खूप छान दिसते. ॲक्च्युली आता आमच्याकडे काही कांद्याची पात नाही आहे त्यामुळे आम्ही कांदेच वापरत आहे. कांदे पण आता चिरून तयार झाले. थोडंसं भरतावर सजवायला कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यावर स्वाद अजून वाढून जातो भरताचा. आणि हा केक कुटलेला ठेचा झणझणीत ठेचा. ठेचा खूपच झणझणीत आहे अगदी खांद्याची स्टाईल. आणि भरतामध्ये टाकायला थोडेसे शेंगदाणे. खूप छान लागतात. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. आणि जिरं पण काढून ठेवलं इथं. आता मम्मी भरताचे वांगे सोलून घेते. आणि तिकडं गॅस पण मम्मीने पेटवून दिला आहे. अजून तर भरीत तयार पण नाही झालंय पण मला आतापासूनच वास यायला लागलाय छान पैकी. तसंच भरीत चुलीवरचं पण अगदी छान लागतं. तुम्ही हे चुलीवर पण भुजून घेऊ शकता छानपैकी. तुम्ही बघू शकता किती छानपैकी वांगं भुजलं गेलेलं आहे. मस्त अगदी गरम वाफा निघताय त्यातून. इतकं गरम आहे की हाताला चटके लागते मम्मीला. ते म्हणतात ना आधी हाताला चटके मग मिळते भाकर. त्यातलीच गोष्ट आहे ही. बघा आता वांगे पण छानपैकी सोलले गेलेले आहे.
इतकं छान भिजलं गेलं आहे वांगे की अगदी देठापासून अगदी मोकळे होऊन चाललंय ते. तुम्ही बघू शकता तुम्ही यात मटर किंवा वटाणे पण टाकू शकता, खूप छान लागतात ते पण. याला थोडंसं टिचून घ्यायचं भाजीत टाकण्याच्या अगोदर, त्याने थोडं सोपं होऊन जातं भाजी बनवण्यासाठी. याला असं टिचून घ्यायचं मस्तपैकी. आता आपण भडीत चढवून देऊ गॅसवर, छानपैकी तेल टाकून द्यायचं. तेल जास्त राहिलं तर चांगलंच लागतं. थोडीशी मोहरी, थोडे शेंगदाणे, तुम्ही शेंगदाणे स्किप पण करू शकता, आणि थोडी जिरं. आता कांदे घालूया तेलात आपण. याला मस्त लाल होऊ द्यायचं. हे कांदे लाल होते तोपर्यंत आपण गणपती बाप्पा बघून घेऊ. गणपती बाप्पाचा सण चालू आहे सध्या. हे आमच्याकडे गणपती बाप्पा म्हणजे सर्वांकडेच बसलेले आहे. असं डेकोरेशन साधं सिंपल केलेले आहे आम्ही. संध्याकाळची आरती पण झालेली आहे मस्तपैकी. चला तर आपण परत किचनमध्ये बघू काय चालू आहे. कांदे पण मस्त लाल झालेले आहे. यात आता आपण केलेला ठेचा घालून देऊ. याला थोडंसं तेलात होऊ देऊ आपण मिक्स. आज थोडंसं तेल कमी आपण थोडं टाकून देऊ. आता हे पण छान तळून झालेले आहे. आपण या मिरच्या आणि कांद्यांमध्ये थोडं मीठ गुंडून त्याने चांगली चव येऊन जाते. हलवून घेऊ याला चांगल्यापैकी, आणि यात आपलं वांगे घालून देऊ आपण. मी तुम्हाला सांगू नाही शकत पण खूप छान वास येतोय याचा. तुम्ही बघू शकता की किती छान दिसतंय. आणि याला चांगलं टिचून हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते चांगलं मिक्सिंग होऊन जाईल. आणि थोडंसं 2 किंवा 5 मिनटं झाकून देऊया. आपले 2-3 मिनटं झाले, आपण बघूया आता. ऑलमोस्ट हे तयार झालेलंच आहे सर्व करण्यासाठी. हे थोडंसं हलवून घेऊ आधी. यात कोथिंबीर घालून मस्त हलवून घेऊ आपण. आणि आपले छानपैकी भडीत तयार आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही डब्याला देऊ शकता. कोणी पाहुणे आले तर पटकन करू शकता हे. तुम्ही हे भाकरसोबत पुरीसोबत सर्व करू शकता. बघून तोंडाला पाणी सुटतंय. हे बघून अगदी तोंडाला खूप पाणी सुटतंय. आणि मस्त आपलं झणझणीत खांदेशी स्टाईल वांग्याचं भडीत तयार आहे. आता आपण याला सर्व करून घेऊ. याला आपण काढून घेऊ सर्व करण्यासाठी. थोडं बघू शकता किती सुंदर झालेलं आहे आणि किती सुंदर दिसतं पण येते. छानसी मोहरी, मिरच्या, शेंगदाणे खूप छान दिसू राहिलंय. आणि याला वरतून कोथिंबीरने सर्व करून घेऊ, खूप छान दिसेल ते. तर आपलं भडीत तयार आहे खाण्यासाठी. आपलं भडीत मस्तपैकी दशम्या आहे आणि पोळ्या आहे. तुम्हाला घेऊन दाखवते किती छान झालेलं आहे भडीत. आणि मस्त खमंग झणझणीत पण आहे आणि टेस्टी पण आहे. तुम्ही बघू शकता. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करणं विसरू नका. थँक्यू.